नमस्कार. हॉटसीटवर आज आपल्याबरोबर आहेत माढा लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील. थेट त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. अगदी स्वाभाविक प्रश्न अनेक लोकांच्या मनात आहे. मागची 5 वर्ष देशाचे नेते आपल्याकडे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते, अचानकपणे तुमच्यावरती जबाबदारी आली, काय होती पहिली प्रतिक्रिया? नाही, साहेबांनी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्षाने आणि विशेषतः पवार साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकली की तू लोकसभेला उभा राहा, हे माझं सौभाग्य आहे. जेव्हा कळलं हे की अचानक तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही लढा? नाही, अचानक असं नाही, पण प्राथमिक अगोदर चर्चा झालेली होती आणि साहेबांनी सांगितलं बरं, चांगलं वाटलं, जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मी म्हणलं तसं विश्वास माझ्यावर टाकला, आनंद वाटला. मग ती जबाबदारी किती मोठी होती? म्हणजे देशाचे नेते तुमच्या मतदारसंघातलं प्रतिनिधित्व करत होते आधी आणि त्यांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. नाही, असं आहे की म्हणून मी भाषणात पण सांगतो की लोकसभेचे मधले एक ज्येष्ठ नेते आणि आमचे प्रमुख आदरणीय पवारसाहेब हे कृषीमंत्री म्हणून गेली 10 वर्ष महाराष्ट्र देशामध्ये काम करतात, त्यांच्या जागेवरती मला संधी मिळणं हे भाग्य आहे, मोठी जबाबदारी आहे. साहेबांनी गेली 5 वर्षाच्या कालावधीमधलं लोकसभेत सदस्य म्हणून काम, त्याच्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, कृषीमंत्री म्हणून, आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून जे काम केलं त्याची जबाबदारी, विशेषतः मतदारसंघापुरती जबाबदारी पेलवण्याकरता म्हणून प्रयत्न करणार आहे मी. पण ती जबाबदारी पेलत असताना कुठल्या कुठल्या ठळक गोष्टी घेऊन तुम्ही आत्ता मतदारांसमोर जाता? नाही, प्रश्न असा आहे की इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामधली जी पाण्याचे प्रश्न आहेत, शेतीचा पाण्याचा प्रश्न ही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याची संख्या मोठी आहे. ते लिफ्ट इरिगेशन असेल, पाटाचं पाणी असेल, कॅनलचे पाणी असेल, हे पाण्याकरता म्हणून पवारसाहेबांनी त्यांच्या गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नाबार्डमधून, ABP पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला आणि पैसे आलेले आहेत. आता ते पैसे आणखी साहेबांच्या मागे लागून, भारत सरकारच्या मागे लागून जर संधी मिळाली तर प्रयत्न करणं आवश्यक आहे. का पाटाच्या पाण्याचं मागणी ही सततपणे सगळ्या ठिकाणी क्षेत्रामध्ये वाढत चाललेली आहे आणि असणार आहे, स्वाभाविक आहे. किती शेती जर पिकली नाही तर स्वतः गावातली परिस्थिती, सांपत्तिक परिस्थिती शेतकऱ्यांची फार मोठी हालाकीची आहे आणि ते सुधारण्याकरता प्रयत्न करतात, मागतात की काही गैर नाही, त्यांना मागणी करणार हक्क पण आहे, त्याकरता प्रयत्न आपण करावा लागतो. दुष्काळ ही सातत्यानं सलग मागच्या 5 वर्षांचा विचार केला तर दुष्काळाचा भाग खूप मोठा आहे आणि हा सगळा मतदारसंघच तसा आहे. हे किती मोठं आव्हान तुम्हाला वाटतं आत्ता निवडणुकीतलं? नाही, असं आहे की सातारा जिल्ह्यातला जो ह्या मतदारसंघात आलेला भाग आणि सोलापूर जिल्ह्यातला ह्या भागातला आलेला मतदारसंघ, अख्खा सोलापूर जिल्हा आणखी सातारा जिल्ह्यातला ह्या मतदारसंघात आलेला भाग हा दुष्काळीच आहे कायमस्वरूपी. आणि कायमस्वरूपी दुष्काळ आहे तो जर कायमचा घालवायचा असेल तर पाणी द्यायला लागेल. म्हणून पाटाचा लिफ्ट इरिगेशन योजना करून पाणी करणं आवश्यक, मी सांगितलं की पाणी पाण्याची व्यवस्था करणंही आवश्यक आहे. असं आहे की दुष्काळ तर सततपणानं पडत असतो, 2-3 वर्ष गेली पाऊस दुष्काळ पडत असतो. दुष्काळाला सामोरं जाण्याकरता म्हणून सरकारनं विशेषतः पवारसाहेबांनी आम्हाला फार मदत केलेली आहे की आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या दुष्काळामधल्या पिकांचे नुकसान भरपाई देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. प्रचारादरम्यान फिरत असताना हा मुद्दा किती त्रास देतो आहे सगळ्यात दुष्काळ? नाही, स्वाभाविकपणानं असं आहे की आपल्या कार्यकर्ता, आपला पोटारी, आपला कोण आणखीन सहकारी आला की आपल्या भागातल्या अडचणी मांडणं हे काम आहे आणि ते केलं पाहिजे आणि ते मागतात, आग्रह करतात, करायलाच पाहिजे त्यांनी आणि त्याच्या पाठपुरावा करायला आम्हाला लागेल. आणखी कुठला असा मुद्दा की ज्याच्याबद्दल कार्यकर्ते खूप आग्रही आहेत? नाही, शेतीच्या पाण्याचा करता आग्रह आहेत. औद्योगिक वसाहती, तरुण मुलं जी आहेत त्या औद्योगिक वसाहती निघायला पाहिजेत. आता औद्योगिक वसाहती काढायच्या असल्या की जमिनीची उपलब्धता असणं आवश्यक आहे, म्हणून आपल्याला त्याच्याकरता नियोजन करावं लागेल. पूर्वी कसं होतं की धरणातलं पाणी हे औद्योगिक वसाहतीत द्यायचं नाही अशा प्रकारचा थोडासा निर्णय मधल्या काळामध्ये मंत्रिमंडळाने घेतला होता. आता ते त्यांनी सांगितलं की आम्ही द्यायला हरकत नाही, म्हणून त्याचा आता पाठपुरावा करावा लागेल. याला जोडून आणखी एक प्रश्न, या मतदारसंघातलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जिल्ह्याचा जो विचार केला सोलापूरचा, सर्वात जास्त साखर कारखाने असलेला आहे आणि तरी या मतदारसंघाची ओळख दुष्काळी आहे, हे चित्र कसं आहे नेमकं मतदारांच्या मनात? आणि जेव्हा तुम्ही फिरताय सगळं चित्र बघताय, कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय आणि याचा सगळ्याचा निवडणुकीशी संबंध कसा जोडतात? नाही, असा आहे प्रश्न की मूळ जिल्ह्यात दुष्काळी आहे, उजनी धरण झाल्यामुळं उजनीचं पाणी आमच्याकडे येतं ह्या जिल्ह्यामध्ये. तिकडे ताकारी म्हैशाळ आणखीन टिंबूचं पाणी त्या भागामध्ये यायला लागलेलं आहे. काही भागात येतं आहे, काही वेळेत येणं आवश्यकता आहे, काही पाणी येईल त्याकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे. मी म्हणालो की आपले जे 57 तालुके जे दुष्काळी तालुके आहेत महाराष्ट्रामधले आहेत, त्यातल्या हा भाग सगळा आमचा मतदारसंघातला येतो आणि पाऊस नाही पडला की पिकत नाहीत. आता कसं आहे की तर पाणी यायचं म्हटलं तर कुठं पडलं पाहिजे पाऊस? तो पुण्यामध्ये पाऊस पडला पाहिजे, पुण्या भागामध्ये, पुण्यातला पाऊस पडला की पाणी आमच्याकडे उजनीमध्ये येतं आणि उजनीमध्ये आलं की पाटाला पाणी येतं, धरणामध्ये पाणी येतं. पण तरीसुद्धा पाटाला जरी पाणी इकडं आलं तर जे ड्राय भाग आहे त्या ड्राय भागामध्ये पाऊस पडला नाही तर दुष्काळच. मोहिते पाटलांशी या आणि आणखी काही विषयावर आपण बोलणारच आहोत. आत्ता घेऊया एक छोटासा ब्रेक. औद्योगिक सांगितलं, औद्योगिक वसाहती निर्माण करणं आवश्यक आहे
रेल्वे मार्ग जो आहे आपला पंढरपूर ते लोणंद ते होणं आवश्यक आहे, जेणेकरून विकासाला गती येईल असं करणं आवश्यक आहे.